जर तुमचं 10वीपर्यंतचं शिक्षण मराठी माध्यमात झालं असेल किंवा मराठी वाचनाची आवड असेल किंवा ग्रामीण भागात राहणारे तुमचे नातेवाईक मामा मामी काका काकू कुणीही असेल तर तुम्हाला न्हाणी हा शब्द नक्कीच माहिती असेल. ज्यांना माहीत नाही त्यांना सांगते की न्हाणी म्हणजे बाथरूम, न्हाणी म्हणजे न्हाण्याचं ठिकाण, म्हणजे आंघोळीचं ठिकाण. त्यामुळे ज्यावेळी न्हाणी धबधबा हा शब्द समोर आला तेव्हा मी त्याची फोड करून त्याचा अर्थ अनालाइज करायचा ट्राय केला. ऑफकोर्स ज्यावेळी आपण वेगळ्या दृष्टीने ट्रॅव्हल करत असतो तेव्हा आपल्याला अशा छोट्या छोट्या गोष्टी खूप जास्त आनंद देतात, खूप जास्त क्युरियस करतात. सो न्हाणी धबधब्याकडे आम्ही जात होतो. आता यापूर्वी कोलटेंभे आणि वसुंधरा वॉटरफॉल पाहिल्यानंतर न्हाणीची काय वेगळी मजा असणार आहे यासाठी आम्ही क्युरियस होतो. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया भंडारदऱ्यातील हा नवीन जेम न्हाणी धबधबा. खूप कमी लोक या ठिकाणी येतात परंतु या धबधब्याचं स्ट्रक्चर आणि तेथील तुम्ही बांधकाम ज्या पद्धतीने हा धबधबा सांभाळला जातोय ते खरंच वाखाणण्याजोगं आहे. सो स्टे ट्यून, चला आपण सुरुवात करूया आजच्या या न्हाणी वॉटरफॉलला. Let's get started. वॉटरफॉलच्या धबधब्याचा आकार खूप मजेशीर होता. तिथे गेल्यानंतर आपल्याला असा डोळ्यासारखा आकार दिसायला लागतो, म्हणजे एखाद्या डोळ्यातून असं धबधब्याचं पाणी पडतंय असं ज्यावेळी आपण इमॅजिन करू तेव्हा जो धबधबा दिसेल तो म्हणजे न्हाणी वॉटरफॉल. तुम्ही ओपनिंग फ्रेम पाहिली असेल ज्याच्यात आपण हा न्हाणी धबधबा दाखवलाय. तुम्हालाही ही फ्रेम पाहताना असा भास झाला का नक्की कमेंटमध्ये सांगा. ओ माही मागवत माही मागवत दाखवत. अशा प्रकारे चिमुकलीच्या पावलांसोबत या न्हाणी धबधब्याचा मनसोक्त आनंद घेऊन आम्ही पुढच्या वॉटरफॉलकडे निघालो. स्टे ट्यून, पुढचा वॉटरफॉल, पुढचा धबधबा आणि पुढचा व्हिडिओ घेऊन लवकरच येत आहे. थँक्यू फॉर वॉचिंग अँड थँक्यू फॉर युअर टाईम.